असं वाटते की ज्या सरकार आहे आज त्या NDA चे घटक आहे आम्ही स्वाभिमानच्या पक्षाचे आणि ॲज अ डिप्टी CM साहेब जेव्हा आमच्या जिल्ह्यामध्ये येत आहे तर ॲज अ खासदार माझं कर्तव्य आहे त्यांना येऊन ग्रीट करणं आणि त्यांना बुके देऊन त्यांचं स्वागत करणं आपल्या जिल्ह्यात त्याच गटात मी सुद्धा आहे आमची पक्ष त्या गटामध्ये स्पेशल असं काही नाही ज्यावेळेस पुन्हा एकदा राष्ट्रवादीच्या पाठिंब्याने पुन्हा दादा आज तर मी NDA ची एक घटक म्हणून आमचा जे स्वाभिमान पक्ष आहे आम्ही त्या पक्षासोबत आहे आणि त्याच पक्षाची मी खासदार आहे सपोर्ट होता पण आज आम्ही सगळे एकत्रित आहे येणाऱ्या काळामध्ये आम्ही आमची सीट सोडून मागवू शकतो दादा त्याच्यात काही नवी मोठी गोष्ट नाही सीट सोडून तुम्ही खरं तर राष्ट्रवादीचे चिन्ह मागू शकता आगामी निवडणुका मी आमच्या पक्षाचे जे अध्यक्ष आहे ते रवीजी आहे त्यांना विचारायला लागेल ते मला तिकीट देतील का त्यांच्या पक्षाची मग बाकी घटकाचं समर्थन भेटेल का नाही ते डिसाईड करतील पण दादा आल्यामुळे आणखी ताकद आम्ही दादा सोबत नेहमीच होतो दादाला कधी जर माझं बाईच पाहिले कधी इंटरव्ह्यू पाहिले त्यांनी मला समर्थन दिलं एकदा तिकीट दिली तर त्यांची ऋणी तर मी राहणारच आहे त्याच्यात काही हिंमत नाही तुमने एकदा आगामी निवडणुकांमध्ये जर का राष्ट्रवादीकडून निवडणूक लढवायची संधी मिळाली तर दादा मी NDA सोबत आहे मी एवढं तुम्हाला सांगू शकते आणि येणाऱ्या भविष्यात माझी जनताला जे अपेक्षित असेल माझ्याकडनं मी ते करणार